बघा दादा हे ना ऑस्ट्रेलियन रेड नेचर. आता या ठिकाणी मी नेहमी शेतकऱ्यांना सांगत असते की याला काटे गेला बघा, तर त्या पूर्ण नेपेरा असं पडलो होतं. बघा याला तुम्ही बघा, तुम्हाला याला कुठं काटे दिसतात. ज्यावेळेस पाऊस आला किंवा हिवाळा असते तर त्यावेळेस आपल्याला याला काटे जाणवत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस पाऊस होतो तर याचे काटे जे ते धुवून जातात. हे बघा पानांना सुद्धा याचे अजिबात काटे राहिलेले नाही. आता तुम्हाला मी जर सांगितलं याला काटे तर तुम्हाला माझा विश्वास पटणार नाही. त्याचा जो खालचा भाग आहे ना, हे बघा हे बघा कसे, हे बघा या प्रमाणात त्याला काटे. ऑस्ट्रेलियन रेड नेपेरला काटे हे आहेत, पण ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवतात. हे बघा पूर्ण हाताला लागले माझ्या असं, तुमच्या पूर्ण कपड्यांवरती अंगावर उडेल, पण याचा जनावरांना काही परिणाम होत नाही या काट्यांचा. हे फक्त आपल्याला माणसांना तो असतात खातात ना, खातात जनावरांना काही प्रॉब्लेम नाही, फक्त माणसांना ते तो असतात. पण ज्यावेळेस ते गायींना चालू होतं तर गायांमध्ये दूध आणि गाय दुधाची जी क्वालिटी आहे 6 डिग्री आपण म्हणतो तर ती वाढून जाते ऑस्ट्रेलियन रेड नेपेरमध्ये. कमी हाईटला तोड कटिंग केलं तरी चालते ना, पण मिनिमम त्याची हाईट 7 फूट तरी पाहिजे. 7 फुटाच्या पुढे झाल्यानंतर काय होतं, ही काठी जी आहे ना ही व्यवस्थित होते, ही पोषक झालेली असते, एकदम कवडी पण नसते, आणि खालून दिसणारा जो फुटवा आहे तो व्यवस्थित. कमीत कमी 7 फूट पाहिजे, कमीत कमी 7 फूट पाहिजे कापते वेळी. याची पहिली कटिंग जी आहे ती मातीवरती आणि वातावरणावरती अवलंबून आहे. तशी सरासरी 3.5 महिन्यामध्ये येते, परंतु तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे, माती कशी, 4-5 महिन्याने सुद्धा फर्स्ट कटिंगला लागू शकतात, आणि नंतरच्या ज्या कटिंग आहेत त्या रेग्युलरली 2.5 ते 3 महिने लागतात. म्हणजे ज्याच्यामध्ये दूध 6 डिग्री आहे ते ऑस्ट्रेलियन रेड नेपेर आहे, पण त्याची कापणी जी आहे ती लेट येते. त्यात पौष्टिकता पण आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, फक्त त्याच्यामध्ये एक वाईट गुणधर्म काय आहे की त्याला काटे जे आहेत ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवतात. ज्यावेळेस वातावरणात उष्णता वाढते आणि पाणी ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये कमी पडतं त्यावेळेस आपल्याला त्याचे काटे जाणवतात. कमी पाण्यावर पण येतं का? कमी पाण्यावरती पण येतं, पण पाणी जर जितकं कमी असेल तितक्या काट्याचं प्रमाण तुम्हाला जास्त जाणवतं. आपलं आपण सगळ्यात बेस्ट व्हरायटी जी म्हणतात शेतकरी बंधू म्हणतात की ज्याला काटेकूस नको आहे त्याची कापणी पण लवकर आली पाहिजे आणि त्याची हाईट पण चांगली पाहिजे असं नेपेरात आपण पुढे बघणार आहोत. काय आहे 4G फुले सुपर नेपेर? म्हणजे आता भरपूर शेतकरी बंधू विचारतात का की नेपेरमध्ये बेस्ट व्हरायटी कुठली की ज्याची कापणी पण लवकर आली पाहिजे, ज्याला काटेकूस पण नाही पाहिजे आणि त्याची हाईट पण चांगली पाहिजे. तर असं नेपेर जे आहे ते म्हणजे 4G फुले सुपर नेपेर. याची लास्ट हाईट जी आहे ती आपली 15 फुटाच्या पुढे जाते, परंतु आपल्याला जनावरांना घालण्यासाठी रेड नेपेरला दाखवलं मी वाळलेलं जे पाचत होतं त्याला कशा प्रकारे काटे दिसत होते बघा, याला अजिबात काटे नाही. त्याच्या पानांना सुद्धा तुम्हाला काटे दिसणार नाही. तर आता काही शेतकरी बंधू म्हणतील कसं रेड नेपेर काटे निघून गेले होते पाण्याने, तसे याचे पण गेले असतील, पण याचं वाळलेलं पाचत जरी आपण बघितलं तरी तर बघा तुम्ही याला बिलकुल काटे नाही, एकदम मऊ आहे. तर बिना काटे होत असलेलं 4G बुलेट सुपर नेपेर याची पहिली कटिंग, तुमची माती कशी असो तुमचं वातावरण कसं असो पहिली कटिंग 3 ते 3.5 महिन्यामध्ये येऊन जाते, आणि नंतरच्या कटिंग ज्या आहेत त्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये 100% येणार. 15 फुटापर्यंत 2 महिन्यामध्ये जाते. मग वातावरण उलट थंडीच्या वातावरणामध्ये 15-1 दिवस मागे पुढे होऊन जातात, परंतु म्हणजे बेस्ट व्हरायटी की लवकर कापणी येणारी, काटेकूस नसणारी आणि जनावरांनी आवडीने खाणारी. तर ज्यावेळेस तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं रेड नेपेर जनावरांना सुरुवात झाल्यानंतर आपल्या दुधात 6 डिग्री वाढते, दूध वाढतं, तसं 4G बुलेटने दूध 6 डिग्रीत म्हणावा असा फरक पडत नाही, पण म्हणजे आपल्याला म्हणावा असा तोटा पण होत नाही. गायांचं पोट भरण्यासाठी पौष्टिक चारा 4G बुलेट सुपर नेपेर. त्याबद्दल काय प्रश्न? याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती? आता प्रोटीनचं प्रमाण जर म्हणाल तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला लागण करताय तर लागण करताना आपण शेताची मशागत केलेली असते, म्हणाव्या शेताला खाद्य पाणी खत टाकलेलं असतं शेतीला, तर त्यामुळे प्रोटीन जे आहे ते आपल्याला फर्स्ट कटिंगला भेटणार आहे. पण नंतर जर आपल्याला ते कायम स्वरूपी आणि पर कटिंगला जर पाहिजे असतील तर त्यासाठी आपण तुम्ही स्वतः शेतकरी बंधूंनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर ती काळजी म्हणजे काय, मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला दर कापणीला नेपेरला जे आहे ते सुपर फॉस्फेट टाकणं गरजेचं आहे, आणि कुजलेलं शेणखत हे दर 2 कापणीला टाकणं गरजेचं आहे. जसं कारण की काय की हे मल्टी कटिंग आहे, जसं की आपण ऊस जो आहे तो खोडवत असताना बघा शेताची मशागत करतो, का करतो कारण आपल्याला माहिती आहे ऊसामुळे शेत जे आहे त्याचा पोत जो आहे तो बिघडलेला आहे, किंवा त्याचा उतार जमीन जे आहे तिचा कस जो आहे तो पूर्ण निघून गेलेला आहे, तो कस भरून काढण्यासाठी आपण खोडवा धरताना त्याची मशागत करतो. मका काढल्यानंतर पण आपण शेताची चांगली मशागत करतो कारण आपल्याला माहिती आहे मकाने त्यातलं पूर्ण पौष्टिकता जी आहे ती खेचून घेतलेली. तर मका आणि ऊस ह्या 2 गोष्टींचा क्रॉस केल्याशिवाय कुठलंही नेपेर बनू शकत नाही, आणि नेपेर हे मल्टी कटिंग गवत आहे, आणि मल्टी कटिंग गवत हे टिकवण्यासाठी किंवा त्यातलं प्रोटीन तत्व टिकवण्यासाठी आधी आपल्याला शेताला आधी खत
पाणी देणं गरजेचं आहे. तर जेवढी काळजी तुम्ही तुमच्या शेतीची मातीची घ्याल त्यातूनच तुमच्या नीटियरमध्ये ते कंटेन उतरणार आहे आणि त्या नेपियरमधून ते तुमच्या जनावरांना मिळणार. आता भरपूर शेतकरी बंधू असं पण म्हणतात की नेपियरच घातल्यामुळं किंवा गिल्ली गवत जनावरांना घातल्यामुळं जनावरांच्या शरीरातलं फॉस्फरसचं प्रमाण कमी होतं किंवा लागवडीला प्रॉब्लेम येतो. तर तो प्रॉब्लेम काय येतो, आपल्या शेतकरी बंधूंना एक सवय लागलेली आहे. नेपियर गिल्ली गवत तर फक्त पाणी भरायचं आणि युरिया टाकायची, तर त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो, त्यामुळे नेपियरला त्यातून काही मिळत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की जनावरांच्या शरीरातलं फॉस्फरसचं प्रमाण टिकून राहावं तर नेपियरच्या पर कटिंगला म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही नेपियर कटिंग करताय तर त्यावेळेस त्याला पाठीमागून सुपर फॉस्फेट टाकायचं. तुम्ही जर दर कटिंगला सुपर फॉस्फेट टाकलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जमीन जो आहे जमिनी म्हणजे नेपियरचा जो मुळेज आहे पाणीमुळे चाल करायला सोपं होऊन जातं, जमीन भुसभुशीत राहते आणि गारवं धरून राहते. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा असा होतो की त्यातून आपल्या नेपियरमधलं फॉस्फरसचं प्रमाण जे आहे ते वाढतं आणि त्यामुळे त्यातूनच आपल्या जनावरांच्या शरीरातलं फॉस्फरसचे प्रमाण जे आहे ते टिकून राहतं. तर त्यामुळे आपल्याला दर कटिंगला सुपर फॉस्फेट टाकणं फार गरजेचं आहे. प्रश्न असा आहे का, हे सपोज आपल्या कापणी झाल्या दोन तीन जसे बूड वाढत चालणार आहे, छोटे वाढत चालणार आहे, तर दोन्ही बेडमधलं अंतर कमी होत जाणार आहे. तर आपल्याला पुढे आता सपोज या बाई पालकट खाली पडलेलं आहे, आपण जे पाणी भरतो ते अडचण नको यायला. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की पाणी भरायला प्रॉब्लेम यायला नको. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बेडवरती नव्हतं लावलं, ही जी सरी दिसते तुम्हाला मध्ये हे आम्ही लावताना सरीमध्ये लावलं होतं आणि ज्यावेळेस ते 3-4-5 फुटाचे हाईट होते ना नेपियरची, तर त्यावेळेस आपण त्यात बैल घालून किंवा ट्रॅक्टर घालून सरीच्या ती फोडून घेतो. सरी फोडल्यामुळे काय झालं, हे बुडूक जे आहे ते मध्ये आलं, त्याला दोन्ही बाजूने माती पण लागली गेली आणि पाणी जाण्यासाठी मध्ये जागा झाली. आता हे 5-8 आपण आम्ही दरवेळेस एक म्हणून टाकत असतो, याच्यामध्ये नेपियर नाही. हे आता आम्ही उन्हाळ्यासाठी मुद्दाम टाकलंय म्हणजे असंच ठेवलंय, कारण कसं वरतून उष्णता येणारी आणि पाणी भरल्यानंतर ते गारवं धरून राहावं म्हणून आम्ही 5-8 गोळा केलं. हे 5-8 जर काढून घेतलं ना की आपल्याला खुरपायची गरज पडत नाही. आता काय करायचं, फक्त हे साफ करून चालायची असते बघा, तुम्हाला याच्यामध्ये गवताची एक सुद्धा काढी दिसणार नाही बघा. आता भरपूर शेतकरी बंधू म्हणतात की नेपियरला तणनाशक कुठलं चालतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणनाशक जर आपण नेपियरला किंवा कुठल्याही गवताला शेताला जर मारलं तर त्याच्या पिकावरती परिणाम होत असतो. तण हे एकतर 100% जळतच नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं नेपियर जे आहे त्याचं कमकुवत होऊन जातं, त्याची कापणी पण लेट होऊन जाते. तर सोपा पर्याय की नेपियरला पहिल्या 4 खुरपणे जे आहे ते करणं गरजेचं आहे. तुम्ही जर लागवड केल्यापासून पहिल्या 4 जर खुरपणे केलं ना तुम्हाला परत नेपियरला खुरपणी करायचीच गरज पडत नाही. इथं बघा तुम्हाला बारीक सुद्धा तण कुठं दिसणार, कारण ज्यावेळेस नेपियर जे आहे ते व्यवस्थितपणे वाढतं ना तर ते गवताला येऊनच देत नाही. बघा एक पार हिरवा तुम्हाला खाली काहीच गवत दिसणार नाही, दोन पानावर सुद्धा गवत दिसणार, कारण त्याचं कारणच आहे की पहिलं खुरपणी केली ना की ती पडतच नाही ना. तुम्ही किती तणनाशक मारा 100% गवत हे जाळणारच नाही. तर त्यामुळे उत्तम पर्याय म्हणजे खुरपून घेणे, तेच पर्याय. आम्ही स्वतः तरी अजून तणनाशक मारलेलं नाही. नेपियरची कापणी पण लेट होत नाही. आता उन्हाळ्यात जर पावसाळ्यात तर मारताच येत नाही, पावसाळ्यात जर मारलं तर वरून पाऊस चालू असतो, तणनाशक मारलं ते धुवून पण जाईल. आणि हिवाळ्यामध्ये तर ऑलरेडी कापणी लेट होती, जर तुम्ही नेपियरला तणनाशक मारलं तर ते अजून तुमची नेपियरची कापणी लेट होणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही माराल तर आधीच उष्णता भरपूर असेल, तणनाशक जर मारलं तर नेपियरचे पानं आधीच कोमेजलेली असतात आणि तणनाशक मारले की ते अजून कोमेजून जाते. तर तुम्ही तणनाशक मारणार कुठल्या वातावरणात, त्याच्याऐवजी तुम्ही जर खुरपणी केली तर एकदम बेस, परत तुम्हाला त्याला खुरपायची गरज पडत नाही पहिल्या 4 कटिंग. हे बघा ही अजून एक व्हरायटी आपल्याकडं, ही बांगलादेश हाफ्रेड नेपियर आहे. याची कांडी लाल रंगाची असते आणि पानं हिरवे, याला काटेकूस अजिबात नाही आणि याला अजून थोडं उंच वाढल्यानंतर याला तुरा येतो. थंडीमध्ये याची कापणी जरा लेट आहे आणि हळूहळू याची काढी, याला फुटवा वगैरे एकदम चांगला आहे. शेळ्यांना जर तुम्ही ह्या हाईटमध्ये कापून घातलं तर एकदम बेस्ट आहे. ही आपली पुढची व्हरायटी आहे पंजाब मका क्रॉस म्हणून आहे. याला 75% मका आणि 25% उसाचा क्रॉस आहे. याला पण फुटवा भरपूर आहे. पाला बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्या स्मार्ट नेपियरसारखा आहे, फक्त एवढं हे स्मार्ट नेपियरपेक्षा उंच वाढतं आणि याची कापणी स्मार्ट नेपियरपेक्षा लवकर येते. याची पहिली कापणी यायला 3-3.5-4 महिने लागतात, नंतरच्या कापण्या 2-2 महिन्यामध्ये येतात, 2-2.5 महिन्यामध्ये. या हाईटमध्ये पण तुम्ही कापून घालू शकता. आता ही जवळजवळ महिना झाला, हिला महिन्यामध्ये महिना झालाय कापून. आता सरळ जर बघितली तर 7-8 फूट हाईट गेलेली आहे. या हाईटमध्ये पण तुम्ही कापून घालू शकता. पाला पण भरपूर आपल्याला ह्या स्टेजमध्ये मिळतो, पण शेतकरी बंधूंना काय सवय झालेली उंच चारा. तुम्ही जर याची 12-15 फूट हाईट व्हायची जर वाट बघितली तर उंच वाढल्यानंतर तो असा पूर्ण मुलमुलीत चारा आहे.
वारं जर अति जोरात आलं तर तो पडू पण शकतो. तर ह्या हाईटमध्ये 8 ते 10 फुटाच्या हाईटमध्ये एकदम बेस्ट घालण्यासाठी आहे. मऊ पण असतो एकदम स्मार्ट नेटची हुबेहूब कॉपी आहे, फक्त कापणी लवकर येते आणि हाईट मुलमुली असल्यामुळे सुपर्ण पेरीतकी जर वाढली आणि जोराचं वारं वाहून जर आलं तर ते खाली पडू शकतो. हे बघा आता आपण तिथं जी स्मार्ट सुपरनेटची व्हरायटी बघितली ना, ही फोर जी बुलेट सुपरनेटची, म्हणजे एकाच स्लॉटमध्ये आपण चार सगळ्या सगळ्या व्हरायटीच्या लावून घेतलेल्या. आता ही सुपरनेटेर आपण तिथं बघितलं, ही ऑस्ट्रेलियन रेड नेटेर जे की आपण या बाजूला बघितलं, इंडोनेशिया स्मार्ट नेटे, ही इंडोनेशियाची व्हरायटी आहे आणि खास म्हणजे ही शेळ्यांची स्पेशल व्हरायटी. हे शेळ्यांना घालण्यासाठी स्पेशल, शेळ्यांसाठी. पण तुम्ही जर जनावरांना जरी घालायचं म्हटलं तरी पण ते घालू शकता, परंतु आपल्याला उंच वाढलेलं लागतं. जर तुम्ही 5-6 फूट जर हाईट याची म्हणायची करायची म्हटलं तर याला मिनिमम 5 ते 6 महिने लागतात आणि नंतरच्या याच्या ज्या कापण्या आहेत त्या 2-3 महिन्यामध्ये असतात. परंतु शेळ्यांना जर घालायचं असेल तर हे तुम्ही 3-3 फुटामध्ये पण कापून घालू शकता शेळ्यांसाठी. आता ही आहे तुती, आपण तुती गावरान तुती पण बघितली, ही विवन तुती आहे. याचं पान तुम्ही बघू शकता रेग्युलर पानापेक्षा मोठं आहे, आपल्या एकातर हाताच्या इथे. अजून जर हे वाढलं, अजून हे कवळे हे जर मोठं झालं तर आपले 2 हात बसतील, एवढं मोठं याचं पान होतं. आता एवढं मोठं पाणी तर दाखवायला नाही आहे, हे बघा. आता आपण याची लागवड मागच्या वर्षी केलेली होती, मध्ये उन्हाळा गेला, पावसाळा गेला, हिवाळा गेला, याला जानेवारी ते जून जुलैच्या दरम्यान ह्या 2 महिन्यांमध्ये एक तुम्ही तुतीची लागवड करू शकता. आणि हिवाळा संपत आल्यानंतर आणि उन्हाळा लागवायच्या आधी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही नेहमी ह्या तुतीची लागवड करू शकता, विवन तुतीची. कारण ज्यावेळेस पावसाळ्यात आपण लागण करतो तर पाऊस चालू असतो, जमिनीची उष्णता पण ही झालेली असते कमी, तर त्यावेळेस याची कांडी जर लावली तर ती व्यवस्थितपणे सक्सेस होते. फक्त हिवाळ्यात नाही लागवड करायची, हिवाळ्यात नाही लागवड करायची. हिवाळा संपत आल्यानंतर आणि उन्हाळा लागायच्या म्हणजे असं थोडं दमट वातावरण असतं, जानेवारीचा जो पिरियड असतो त्यावेळेस तुम्ही लावू शकता. आणि जून जुलैमध्ये पण, ज्या कारण त्यावेळेस उष्णता कमी होत आलेली असते आणि पाऊस होण्याच्या अगोदर आपण याची लागवड करू शकतो. शेळ्यांना घालण्यासाठी एकदम पौष्टिक कुट्टी करून ते घातलं जातं. सहसा याचा रेशीम उद्योगामध्ये जास्त वापर होतो, परंतु आता शेतकरी जे आहेत ते हळूहळू शेळीपालनाकडे वळाले. तर अजून शेळ्या काय खातात म्हणजे त्यांना कवळं, लुसलुशीत गोड गवत आवडतं, तर तुती त्यातला एक चांगला चारा आहे, पौष्टिक चारा आहे. तर ही एक आपल्याकडे अजून एक व्हरायटी आहे, बाजरी क्रॉस म्हणून. म्हणजे ही व्हरायटी काय मला म्हणजे आम्हाला एवढी खास वाटत नाही, कारण याची हाईट झाल्यानंतर 1-12 फुटाच्या पुढे गेलं की याचा बांबू तयार होतो, म्हणजे काठ्या कशा वाजतात खटखट, तसे एकमेकाला जर आदळलं ना खटखट. आता याची हाईट बघा तुम्ही किती आहे, ते नेते कसं तुटत होतं हे बघा, तुटत पण नाही, डायरेक्ट असं पूर्ण खोडकी तयार होती त्याची. तर त्यामुळे हे आमच्या मनात बसत नाही आणि आम्ही सजेस्ट पण करत नाही. पण ज्यावेळेस ते आमच्याकडे नव्हतं आणि शेतकरी बंधूंना म्हटलं ना की बाजरी क्रॉस व्हरायटी एवढी बेस्ट नाही आहे, ती लावू पण नका, तर त्यांचा एक गैरसमज राहायचा की तुमच्याकडे विक्रीसाठी नाही आहे, तुमच्याकडे त्याचं देणं नाही आहे, तर तुम्ही कशाला त्याला चांगलं म्हणतात. तर शेतकरी बंधूंना खास दाखवण्यासाठी आम्ही आपला ठेवलेला आहे या हा बेस्ट कधी माहिती का, ज्यावेळेस तुम्ही 7 ते 8 फुटामध्ये याला कापून घालता, आणि तुम्हाला तिथं मका क्रॉस दाखवलं नाही का, त्या हाईटमध्ये जर तुम्ही याला कापून घातलं ना तरच बेस्ट आहे. पण आता त्या हाईटला कापणं शक्य नाही आहे ना, तुम्ही जरी दाखवून त्याचा प्लॉट लावला तुम्ही कापत कापत तिथपर्यंत जाईपर्यंत तुम्ही किती फास्ट कापा ते कडक होतच, मग त्याचा उपयोग होतो. तर त्यामुळे म्हणजे माझी अशी व्हरायटी आम्हाला एवढी बेस्ट वाटत नाही, जे शेतकरी बनवून आवडते जे विचारतात त्यांना आम्ही सांगून देत असतो की 12 फुटाच्या आसपास गेल्यानंतर ह्याच्या खडक्या तयार होतात. म्हणजे सर आपण बांबू म्हटलं तरी चालू हे ना, तुम्ही बघा याची कांडी पण एकदम बारीक आहे, आपल्या बाजरीच्या ताटासारखंच येते. तो कळता नाही तोडून दाखवायला, हे बघ तुटत बी नाही ती, बाकीचं लगेच तुटून येतात बघा, हे बघा मी हात लोंबा त्याला पूर्ण असं घेऊन जात. हे वरच जे त्याचं आवरण आहे ते पूर्ण बाजरीसारखं आहे कडक. बाजरी क्रॉसची एक व्हरायटी आपल्याकडे अजून, ते आपण फक्त आपल्याकडे आहे दाखवण्यासाठी, जर तुम्हाला पटली तर आपण देणं देतो,
सांगून देतो की आम्हाला ही पटत नाही, तुम्हाला पटत असेल तर तुम्ही नेऊ शकता कारण व्हरायटी म्हणजे कसं माहिती का, नेपियर आपल्याला चारा पाहिजे. आपण चारा कशासाठी लावतो की आपल्या जनावरांना पौष्टिकता भेटली पाहिजे, हिरवा चारा भेटला पाहिजे आणि त्यातून काहीतरी आपल्या जनावरांना मिळालं पाहिजे. आता हे बांबू झाले, खोडक्या झाल्या ह्याच्या, तर जनावर याला खाणार नाही आणि हे जर कापून फेकून द्यायचं म्हटलं तर त्याचा चाराला उपयोग होणार नाही ना. जसं की आपण आपल्या अन्नाचा नाश दूस करू शकत नाही, तसं हे आपल्या जनावरांचं अन्नच आहे ना, तर त्यांना त्यातून काहीतरी पौष्टिक भेटायला पाहिजे. त्यामुळे आपण बाजरी क्रॉस तरी सहसा कुणाला सजेस्ट करत नाही. ज्यांच्याकडे शेळ्या आहेत ते लावू शकतात, पण मग त्यांनी पण 4-5 फुटात 5-7 फुटामध्ये कापून घातलं तर उपयोगी.